प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक निर्णायक असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे सागर व मुक्ता हे एकमेकांपासून वेगळे होणार की मुक्ता ही सागरला समजून घेऊन त्याच्यावर विश्वास ठेवून पुढचं पाऊल उचलणार हे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आता सागर हा जेव्हा सावनीच्या घरी आलेला असतो त्याचवेळेला आता सावनी ही सागरला दारूपासते आणि दारूपासून तिने त्याला पूर्णपणे ब्लॅकमेल केलेलं असतं आदित्यची शपथ घेऊन सावनी त्याला दारू प्यायला सांगते मात्र त्याच वेळेला मुक्ता तिथे येऊन सागरला या सगळ्या सिच्युएशनमधून कशाप्रकारे बाहेर काढणार आणि सागर, सागर स्वतःच्याच तोंडून हे सगळं माधवीचं ॲक्सिडेंट आदित्यनेच कसं केलं हे सगळं कसं कबूल करणार हे देखील या ट्विस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हर्षवर्धन हा मुक्ताच्या ऑफिसमध्ये आलेला असतो त्याच वेळेला तो पुन्हा मुक्ताला सगळं सत्य सांगायला सुरुवात करतो मुक्ता म्हणते की तुम्ही जरा प्लीज इथून आता निघालात तरी चालेल मला खूप डिस्टर्ब होत आहे माझी पेशंट येण्याची वेळ झालेली आहे त्याच वेळेला तो म्हणतो की हो मॅडम मला माहिती आहे तुम्ही फार बिझी असता तुम्ही डॉक्टर राहत नाही का पण तुम्हाला घरीच जास्त तुमच्या नवऱ्याचा इलाज करण्याची गरज आहे त्याच वेळेला आता लगेच मुक्ता म्हणते की तुम्ही काय बोलत आहात तुमचं ही नेहमीची बडबड मला नको तेव्हा तो म्हणतो की हे बघा मी बडबड वगैरे काहीच करत नाही आहे मी सत्य सांगतोय हल्ली सागर आणि सावनी यांचं भेटीगाठी सा जास्त वाढल्यात असं वाटत नाही आहे का तुम्हाला कारण तो किती भेटतोय तिला तेव्हा मुक्ता म्हणते की त्यात तुमचं लुकआउट काय आहे माझं माझ्या नवऱ्यावर किती प्रेम आहे किंवा सागरचा सा माझ्यावर किती विश्वास आहे हे सगळं सांगणं मला तुम्हाला गरजेचं नाही वाटत आहे त्याच वेळेला मग आता लगेच पुढे तो म्हणतो की हो गरजेचं नाहीच आहे पण जे काही सत्य आहे ते तर माहीत करून घ्यायला हवंच आहे ना सावणी इथे छान नटलेली असते हा सगळं प्लॅनिंग हर्षवर्धन आणि सावणीचंच असतं की मुक्ता आणि सागरच्या नात्यामध्ये फूट पाडायची आणि सागरला कायमचं आपल्या दिशेने करून त्याला पूर्ण बर्बाद करण्याचं सागर जेव्हा घरी येतो तेव्हा सावनी त्याला ड्रिंक ऑफर करते मात्र तो पित नसतानाही आदित्यची शपथ देऊन ती त्याला ड्रिंक प्यायला सांगते नंतर आता सागर हा बेशुद्ध पडतो कारण सावनीने ड्रिंकमध्ये काहीतरी नशेचं गुंगीचं औषध मिक्स केलेलं असतं जेणेकरून सागरला जे काही कळतं आहे काहीही शुद्ध राहत नाही तर इथे मुक्ता म्हणते की सॉरी टू से पण तुमच्या या बडबडीचा काहीही उपयोग होणार नाही कारण माझा सागरवर विश्वास आहे तुम्ही जे काय म्हणताय त्यावर मला काहीही विश्वास ठेवण्याची गरजच वाटत नाही तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे मॅडम तुम्ही विश्वास नका ठेवू पण तुम्ही मी बोललेला विश्वास न ठेवता तुमच्या डोळ्यांनीच बघून विश्वास ठेवा ना की नेमकं का सत्य काय आहे ते तुम्ही घरी जाऊन बघा ना की काय आहे ते त्याच वेळेला आता मुक्ताला थोडा संशय येऊ लागतो तो म्हणतो की पुन्हा तुम्हाला मी कधीही त्रास द्यायला येणार नाही एक लास्ट टाईम आहे तर इथे सागरला गुंगीच्या औषधामध्ये काहीतरी मिक्स करून सावणी पूर्णपणे बेशुद्ध करते नंतर सावणी स्वतःच्या गेटअपमध्ये येते जसं तिला राहायचं असतं तशी सा थे थे, ती साडी वगैरे चेंज करून येते आणि नंतर सागरवरतीही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागते सागरपासून जी हवा येते ती मिळवण्याचा प्रयत्न करू लागते कारण जेव्हा सागरबरोबर ती नात्यात असते त्यावेळेला सागर व्यवस्थित राहत नसतो आता तो एकदम मॉडर्न आणि स्टायलिश राहायला लागतो म्हणूनच तो तिला आता आवडू लागलेला असतो ती त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते तितक्यातच तिथे मुक्ता येते मुक्ता आतमध्ये येते आणि तिच्या हाताला धरून बाजूला करते तर सागरला तिथून उठून धरते सागर काहीच शुद्धीत नसतो हे तिच्या लक्षात येतं आता सावनी म्हणते की काय गं मुक्ता तुला भीती वाटते का की तुझा नवरा तुझ्या ताब्यातून जातो आहे खरं तर तुला समोर दिसलंच आहे की तुझा नवरा माझ्यावर प्रेम करतो म्हणून तो सतत इथे येतो आणि माझ्याशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा मुक्ता म्हणते की हे बघा सावनी तुम्हाला काय वाटतंय की मला खरं आहे काही दिसत नसतं मांजर कितीही डोळे मिटून दूध पिण्याचा प्रयत्न करते तरी अख्ख्या जगाला दिसत असतं की ती काय करते आणि तुम्ही तशाच आहात तुम्ही काय करताय हे मला माहीत नाही असं वाटतंय का तुम्हाला तुम्ही मुद्दाम सागरला आदित्यच्या नावाखाली इथे बोलवून घेता आणि त्यांच्याबरोबर तुम्ही जवळी वाढवण्याचा प्रयत्न करता तुम्हाला काय वाटलं की मला काहीच समजणार नाही का मला सगळं समजत आहे पण केवळ आणि केवळ आदित्य आणि सागर यांच्या एकमेकांच्या प्रेमापोटी मी गप्प बसते मी तुमचा हे सगळा अरेरावीपणा मी सहन करते पण तुम्ही आदित्यला तर खेळणं बनवलंत तुमचा मुलगा आहे ना तो दोघांचा मग तुम्ही त्याला खेळणं कसं बनवू शकता खरं तर तुमची खूप मोठी चूक आहे या सगळ्यामध्ये तुम्ही मुद्दामच आदित्यचा वापर करून सागरच्या मनात पुन्हा प्रवेश करत आहात पण ते शक्य होणार नाही तुम्हालाही कळले कारण सागरचं आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे हेही तुम्हाला समजले पण तुम्ही उगीच तुमचे खेळ चालू ठेवताय तेव्हा सावनी म्हणते की मुक्ता तुला काय आहे की ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत नाही इथे सागर येतो का तर मला प्रोटेक्ट करण्यासाठी तुला माहिती आहे का की तुझ्या ॲक्सिडेंट झाला आहे आईचा तो ॲक्सिडेंट कोणी केलाय तर तो माझ्या हातून झाला आहे मला वाचवण्यासाठी म्हणून हे सगळं सागर करतोय आता मुक्ता त्याच्याकडे बघतच राहते आणि म्हणते की तुम्हाला काय वाटतंय तुम्ही काहीही स्टोरी बनवाल आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवेन तर नाही तसं काही होणार नाही सावनी म्हणते की तुला खरंच वाटतंय ना तर एकदा तू तु तुझ्या नवऱ्याला विचार बघतो किती खरं सांगतो ते नंतर मुक्ता तिच्यावर काहीही न विश्वास ठेवता तिथून त्याला धरून निघून चाललेली असते मुक्ता ही सागरला सांभाळत सांभाळ तिकडून घेऊन चाललेली असते आता सावनी तिच्याकडे बघून हसत असते आणि म्हणते की असंच होणार आहे आणि तू एक्सेप्टही करणार नाहीस ते सागर माझ्या प्रेमात आहे म्हणून तो मला वाचवतोयस मुक्ता तिच्या बोलण्याकडे थिल्लरपणा समजून न लक्ष देता तिथून घरी निघून येते सागरला हाताला धरून ती आणते तो फक्त मुक्ता मुक्ता अशीच हाक मारत असतो सागरला ती म्हणते की या सागर हळूहळू या आपण व्यवस्थित आपल्या घरी आलेलो आहोत तितक्यात समोर इंद्रा येते इंद्रा म्हणते की काय चाललंय हे सागऱ्या अरे तू स्वतःच्या शुद्धीत का नाही आहेस काय झालं तुला तेव्हा मुक्ता म्हणते की मम्मी प्लीज त्यांना काही बोलू नका यात त्यांची काहीही चूक नाही आहे हे सगळं त्या नालायक सावणीने केलं तेव्हा इंद्र म्हणते की मला वाटलंच होतं की ती सावणी ती थिल्लरबाई चार रुपयांची बाई हे असंच करणार आणि ती मोदम पण ह्याला काय हजाला आहे तिथे जायला हा का तिथे जातोय सारखासारखा काही गरज आहे का त्या सावणीच्या घरी जायची तेव्हा ती कितीही काही बोलेल पण याला शुद्ध नको असं सगळं इंद्रा तिला बोलते पण मात्र इंद्रा म्हणते की प्लीज मम्मी तुम्ही शांत व्हा आता आपण या विषयावर काहीही बोलायला नको कारण सागरची अवस्था मला बघवत नाही आहे त्यांना खूप त्रास होतोय तेव्हा मुक्ता म्हणते की मी आतमध्ये घेऊन जाते आता मुक्ताचं सागरवरचं अशा प्रकारे प्रेम पाहून इंद्रालाही बरंच वाटलेलं असतं मुक्ता सागरला रूममध्ये घेऊन येते आणि त्याला खाली झोपवते त्याचे शूज वगैरे काढते त्याच वेळेला आता सागर म्हणत असतो की मुक्ता खरंच माझं तुमच्यावर प्रेम आहे मला तुम्हाला कमपवायचं नाही म्हणून मी सांगत नाही आता मुक्ता सागरकडे बघते आणि म्हणते की सागर काय, तुम्हाला, काय आहे तुम्हाला मला काय सांगायचं आहे तुम्ही सकाळी ऑफिसमध्ये पण मला सांगत होतात माझ्या क्लिनिकमध्ये येऊन की तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे नेमकं काय सांगत होतात सांगा ना मला तरीही सागर तेच तेच बरबडत असतो तो म्हणतो की मुक्ता मला तुम्हाला गमवायचं नाही आहे मला माफ करा तेव्हा मुक्ता म्हणते की तुम्ही आता शांत झोपा बघू आपण उद्या सकाळी बघूया काय बोलायचं आहे ते आणि त्यानंतर सागरला सकाळी लवकरच जाग येते मुक्ता बाजूलाच असते सागर म्हणतो की मुक्ता काय झालंय रात्री मला इतकंच आठवतंय की मला सावनीने ड्रिंक दिलं होतं तेव्हा मुक्ता त्याला ते सगळं सत्य सांगते आणि म्हणते की सावनीने हा सगळा प्रकार घडवला होता ती तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करू लागली होती हे ऐकून सागरला धक्का बसतो सागरला मुक्ता म्हणते की तुम्ही रात्री दारुशान नशेत मला म्हणत होता की तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे गमवायचं नाही काय सांगायचं आहे नेमकं कशाबद्दल आणि मला सावणी सांगत होती की तिनेच म्हणे आईचा ॲक्सिडेंट केला आहे उगीच काहीतरी कहाण्या रचून सांगत होती आपल्यामध्ये दुरा आणण्यासाठी तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता जे काही सावणी सांगत होती ना ते खरंच आहे आणि हे ऐकल्यावर आता मुक्ताच्या डोळ्यात टचकन पाणी येतं मुक्ता म्हणते की सागर मला सांगा ही गोष्ट खोटी आहे ही गोष्ट खरी नाही मला खरं खरं सांगा तेव्हा सागर म्हणतो की हो सावनी जे काही सांगत होती ते खरंच होतं आणि ॲक्सिडंट आहे तो सावनीने घडवलेला नाही तर तो ॲक्सिडंट आपल्या आदित्यने घडवला आहे हे ऐकल्यानंतर आता मुक्ता मात्र बघतच राहते ती म्हणते की नाही मी याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही आणि ती खूप चिडलेली असते तेव्हा सागर म्हणतो की प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मी जे काही सांगतो आहे ते खरं आहे आणि हे सगळं सावनी आदित्यला वाचवण्यासाठी सांगत असेल पण खरं तर ॲक्सिडंट आदित्यनेच केला आहे आता आदित्यने ॲक्सिडंट केला आहे समजल्यानंतर मुक्ताचं पुढचं पाऊल काय असणार आहे मुक्ता सागर आणि आदित्यला माफ करेल की आदित्यला ती जेलमध्ये टाकेल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमधून नक्कीच कळवा आणि अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा